हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे संडे आणि आमच्याकडे आज फन डे, कारण आज आमचे नरेंद्र बनवणार आहेत, आमचे नाही माझे नरेंद्र. तर आज नरेंद्र बनवणार आहेत थाळी माझ्यासाठी स्पेशल, म्हणजे घरीची साधी सुधी थाळी, नॉट हॉटेलमध्ये थाळी भेटते तशी. नॉर्मल घरी बनवतो तसं आज कम्प्लीट सगळं जेवण ते बनवणार आहेत. चपाती, भाजी आणि काय, भात आमटी आणि काय कोशिंबीर आणि गोड काय नाही आम्हाला. वारा खूप सुटलं. तर असं सगळं मेनू असते करणार आहेत, काय काय करणं तर आता बघूयात आपण. राजनंदिनीला इथे झोपवलंय मस्त, तिची खेळणे सगळे समोर ठेवलं तिच्या. मला आवरायचं आहे, एक हेअर पॅक लावायचं आहे, कारण केस खूप खराब व्हायला लागलेत आत्ता, आधी फ्रिजी फ्रिजी झालेत थोडेसे, त्यामुळे एक हेअर पॅक लावावं म्हणलं. तेच आता करणार आहे. आणि तत्पूर्वी म्हणजे आता मला निवांत पण आहे ना थोडासा, नरेंद्र सगळं बनवणार आहेत त्यामुळे आम्ही काय करणार आहे की एक थाळी आज ते बनवणार आहेत, संध्याकाळी मी बनवणार आहे माझ्या मनाने. आत्ता ते त्यांच्या मनाने माझ्यासाठी बनवतात, संध्याकाळी मी बनवणार आहे त्यांच्यासाठी. आणि नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणी बनवलेलं जेवण छान दिसते. ऑब्व्हियसली टेस्ट तर तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे छान कोणी बनवलं असं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर लास्ट जो ब्लॉग होता तो जवळजवळ 5-6 दिवसांनी टाकलेला. ॲक्च्युली राजनंदिनीची तब्येत ठीक नव्हती, तिला थोडं ताप आला होता, कारण वातावरण तर बघतायच तुम्ही, पाऊस पडतो आहे, मध्येच ऊन आहे, मध्येच थंडी आहे, त्यामुळे तिची तब्येत बिघडलेली. अचानकच दुपारनंतर थोडंसं ताप जाणवला आणि त्याच्यामुळे थोडंसं ब्लॉगिंग वगैरे दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. आणि आहे ती आत्ता छान, म्हणजे नेक्स्ट डेला लगेच बरं वाटलं तिला. म्हणजे राजनंदिनी स्ट्रॉंग आहे ना, हां. तिला आता फ्रेश करून घ्यायचं आहे, आधी माझं आवरून घेईन, मग तिला तिचं आवरेन. आणि तोपर्यंत काय तिचे पप्पा मस्त जेवण बनवतात, त्यामुळे मी डायरेक्टली समोर ताटाच्या येऊन बसणार आहे जेवायला. आज वातावरणाचा प्रचंड कंटाळा यायला लागला आहे, नेमकं काय आहे तेच कळत नाही, हिवाळा आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे. आणि आत्ता बाहेर पण जायचं आहे, ॲक्च्युली थोडंसं काम, काम म्हणण्यापेक्षा शॉपिंग आहे थोडीशी राजनंदिनीसाठी सुद्धा आणि माझी सुद्धा, पण शक्य होते की नाही माहीत नाही, पॉसिबल झालं तर जाणार आहे आम्ही संध्याकाळी. आणि तुम्हाला दाखवते आज काय काय करतायत नरेंद्र. वा. ओके, तर नरेंद्र आज तुमच्या राज्यामध्ये काय काय बनवण्यात येत आहे. बैंगन मसाला बनवतोय. अरे वा, इकडे बघा किती राहा आमच्याकडे. काय काय बैंगन मसाला बनवतोय आणि बैंगन मसाला, वांगे मसाला म्हणायचा असू दे. अजून आणि शेवग्या शेंगाची आमटी, भात आणि चपाती. चपाती हे सगळं ते स्वतः बनवणार आहेत, टोटल चपाती चपाती सकट सगळं ते बनवणार आहेत, त्यामुळे आज मी खूप आरामात आहे सकाळी. आणि इथं कुकर लावून झालेला आहे, इथे वांगी त्यांनी भरून घेतलेले आहेत, बाकीची तयारी चालू आहे. तर आता मी माझं काम आवरून घेते, तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा तुमची. याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. आणि तुम्ही तुम्ही काय करताय, हां, कपाळाचं सगळं टिका विस्कटून, हां, काय काय चाललंय तुमचं. तर ॲक्च्युअली तिला झोपवलं होतं आता आणि नरेंद्र बाहेर गेलं होते भाजी आणायला. ही कधी उठले काय माहिती, आधीपासून आपले एकटीच खेळत बसले. मला अचानक असं वाटलं की बहुतेक ती उठली असावी, म्हणून जाऊन बघते, तर उठून खेळत बसले तिची. ती काय चाललंय, आमठी इकडे काय आहे भाजी नाही छान आलंय. वा वा, अतिउत्तम अतिउत्तम, चालू द्या तुमचं. वा वा, अति सुंदर. चला हे काय फोडणीत. आमच्या नरेंद्रच्या पद्धती जरा जरा वेगवेगळ्या आहेत जेवण बनवायच्या, माझ्या वेगळ्या आहेत, त्यांच्या वेगळ्या आहेत. काय म्हणते बिल्लू, अमेझॉन प्राईमवरती एक सकाळी पिक्चर लावलाय, नालाकोंडा भगवंत केसरी म्हणून. मेरी बात मानिए,
इतका हसू यायला लागलं ना पिक्चर बघून. कधी शक्य नाही घडणारे अशा दाखवा लागल्या. बघ इतकं हसू यायला लागलं या पिक्चर बघून. नरेंद्र आमचे या पिक्चरचे खूप मोठे फॅन आहेत असल्या पिक्चरचे. अच्छा मारी देवा बाप रे अशक्य आहे अशक्य. पूर्ण पिक्चर म्हणजे वन टाइम वॉच आहे पण की नाही इतकं हसायला येतं की नाही पिक्चर मध्ये. छान छान म्हणजे काही संदेश म्हणजे मेसेजेस वगैरे जे त्यांनी दिले आहेत ना समाजाला तर ते छान आहेत पण काही काही गोष्टी खूप अती करून दाखवल्यात. आणि इथे पीठ मळायची चालू आहे. ऑल राऊंडर माझा नवरा भाजी रेडी झालेली आहे, राईस रेडी आहे, इथे आमटी रेडी आहे. किती फास्ट काम ते हा. आता मी पटकन रेडी होऊन येते आता. आणि इथे आमची नरेंद्र करत आहेत चपाती. वा वा सुंदर. कस लागत बुगया भारी आहे की. लगे राहो लगे राहो. तर जेवण रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते किती मस्त छान त्यांनी प्लेट तयार करून दिलेली आहे मला. तर इथे वांग्याची भाजी, त्यानंतर शेवग्याची शेंगाची आमटी आहे, हे आहे भात, सॉरी हा आहे भात, कोशिंबीर, काकडी वगैरे असं सगळं मिक्स करून आणि चपाती. तर असं ताट त्यांनी मला आज मस्त तयार करून दिलेलं आहे. तर आज नवऱ्याने असं मला सुख दिलेलं आहे आईतं जेवणाचं. सोबत आता पिक्चर लावते झिम्मा. झिम्मा पिक्चर लावून मस्त म्हणजे पहिला बघितला आहे मी पण टी व्हीवर पाहिला नव्हता, मोबाईलवरती बघितलेला. तर आता तो पिक्चर बघत बघत आम्ही जेवणार आहोत. पार्ट टू आलाय पण मला तो बघायला नाही भेटत कारण जाऊ शकत नाही थिएटरला. सो आम्ही आता घरीच जेवून घेतो. मस्त आस्वाद येते जेवणाचा. आता कसं झालं ते टेस्ट करून पण सांगेनच तुम्हाला. पाती पण चांगली भाजण्यात आलेली आहे. फक्त तुम्ही हे नाही करत ना फोल्ड करून डायरेक्टली फोल्ड केले ना. पूर्ण म्हणजे मी गोळ हे करतोय, गोल करतोय त्यात हे टाकतो आणि मग गोळा करतो पुन्हा. छान आहे भाजी. आमटे पण चांगले आले. साखर टाकले का जरा असं गोड वाटते म्हणून. जेवण छान बनवतात असते नेहमी पण की नाही. त्यांचं झालं हॉटेल मॅनेजमेंट. सो चपाती वगैरे तिकडे तुम्ही शिकले आहात कधी बनवायला. माशी का चपाती एकदम परफेक्ट जमायला पाहिजे हॉटेल मॅनेजमेंटवाल्यांना. होय काय ओके. मग हॉटेल मॅनेजमेंट तर शिकवायला नव्हते. मग काय असतं तुम्हाला चपाती. मला पण ते वाटलेलं हॉटेल मॅनेजमेंटला नाही शिकवत. तर ॲक्च्युली हॉटेल मॅनेजमेंटला मग बीएस शिकवतात फक्त. जेवण काही ट्रेनिंगच्या वेळी शिकतात जेवण काय कोर्समध्ये शिकलं जात. मग काय शिकवतात तुम्हाला तिथं. न्यूट्रियन्स काय खाल्ल्यानं काय हे वाढतं बर ते सगळे शिकवतात. परत सर्व्हिस कशी असते. परत जे अल्कोहोलिक पदार्थ असतात ते. परत ते कॉकटेल जसं म्हणतात तुम्ही ते कसं तयार केलं जातं. सर्व्हिस कशी असते. अमेरिकन सर्व्हिस म्हणजे काय. मला वाटलं हॉटेल मॅनेजमेंट जेवण शिकवत असतील. बेसिक शिकवतात म्हणे. तरी सुद्धा त्यांनी संगमनेरला असताना मेस होती. हा संगमनेरला असताना तिकडे मेस वगैरे होती यांची ओपन केलेली. त्यावेळेस त्यांनी चपाती वगैरे शिकले होते म्हणे. खाण्यालायक होतात चांगल्या. चांगली झाली ॲक्च्युअलमध्ये चांगली झाले. आपल्या इतकी चांगली नाही होणार ऑब्व्हियसली पण त्यांनी जे केले ते छानच केले. त्यांच्या या मेहनतीचं कौतुक तर केलंच पाहिजे कारण खरंच छान बनवलं आहे त्यांनी सगळंच जेवण. तर आता मी जेवून घेतो आणि तू जेवणारस. तू जेवणारस काय. ओके चला नंतर भेटू. तर आता मस्त पोटभरून जेवलेलो आहोत आणि आता असे झोप यायला आले गुंगी यायला आले. झिम्मा पिक्चर बघत बघत आमचं टाइमपास चालू आहे आता. ॲक्च्युली मला खूप उत्सुकता लागली झिम्मा टू बघायची पण बघू मोबाईलवरती कधी बघायला भेटेल तेव्हाच. थिएटरला तर जाणं शक्य नाही आहे.
छान आहे पिक्चर. तो पहिला सुद्धा पार्ट आणि दुसरा तर माहीत नाही, पहिला पार्ट तर खूप छान आहे त्यामुळे उत्सुकता आहे दुसरा बघायची. तर आता झिम्मा पिक्चर बघून नरेंद्र मला म्हणतायत की तू का जात नाही ट्रीपला. मी म्हणलं आता कसं जाणार बाळाला घेऊन, म्हणजे 1 वर्षानंतर जा ट्रीपला, त्यांच्या त्या कशा जात आहेत तसं तू पण जाऊन माझ्या मागे लागलेत. पुढच्या वर्षी मी पण जाणार आहे ट्रीपला, एकटी आहे ना नरेंद्र, आणि नरेंद्र एकटे सांभाळणार आहेत बाळाला, आहे ना. बघू पुढच्या वर्षीच, पुढच्या वर्षी. आता राजनंदिनी अजून झोपत नाही आहे, तिच्या मगापासून तिला उचलून घेतलं तरी रडते, खाली ठेवलं तर रडते, म्हणजे इरिटेट झाली ते बहुतेक कशान तरी. तर आता थोडस आराम करणार आणि मग पुन्हा आपण भेटूया थोड्या वेळाने. तर हेअर मास्क लावला होता त्यामुळे जरा केस आता संध्याकाळी वॉश केलेत. आणि राजनंदिनीला सुद्धा आंघोळ घातली आहे पण ती झोपली नाही, तिचं बडबड ऐकू शकत असाल तुम्ही आता काय काय चाललंय. तुम्हाला काय समजलं ती काय बोलते तर सांगा कमेंट सेक्शनमध्ये. काय म्हणतेस? आधी असं बन ठरलं होतं आमचं की नरेंद्र सकाळी जेवण बनवतील आणि संध्याकाळी मी, पण सकाळी बनवलंतलं थोडंसं छिल्लत पण आहे आणि उगाच म्हणजे फुल मला तर सगळं कम्प्लीट बनवायचं आहे, त्यामुळे मग ते आणि ते असं जास्त होणार जेवण आणि वेस्ट जाईल म्हणून मग मी उद्या बनवणार आहे त्यांच्यासाठी, त्यांना जे आवडेल ते. सो यस, आता आम्ही थोडंसं आता सकाळचं शिल्लक आहे आणि काहीतरी चपाती भाजी वगैरे असं किंवा भाकरी भाजी काय तर बनवणार फक्त. हा बास होता, बास बास आता हात घालायचा नाही, अख्खा हात तोंडात घालायचा. अशी कंटिन्युअसली तिची बडबड चालू आहे मगापासून आणि आमचं एंटरटेनमेंट व्हायला लागलंय. आता पप्पा ओढ तू जोरात, ओढ जोरात धरून ओढ, हा ओढ ओढ तू. तर सध्या मला टीव्हीची गरज जास्त भाजत नाही कारण आमचं भाजत नाही, नाही भाजत नाही. फुल एंटरटेनमेंट आमची पोरगी आम्हाला करायला लागल्या. बरंच प्लॅन होते माझ्या काय काय पण काही केलेलं नाही, दिवस आळस करत घालवला असाच आणि जेवण इतकं फुल झालं ना की परत मग काय नाही झालं माझं त्याच्यानंतर काय काम. आणि या महिन्यात तुम्हाला खूप छान छान असे व्लॉग्स बघायला मिळणार आहेत कारण आम्ही चाललो आहे आमच्या सासरी मम्मीकडे पण जाणार आहे आणि असं दोन्हीकडे जाऊन त्याच्यानंतर शक्य झालं तर पुण्याला पण जायचं आहे. तुम्हाला मी मागे एकदा ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की पुण्याला एक देवा म्हणजे देवदर्शनसाठी जायचं आहे, असं सगळं करायचं आहे. मग काय काय शक्य होतं बघू, कारण नरेंद्रचा एक मित्र आहे त्यांच्या बायकोची डिलिव्हरीसुद्धा आहे, सो त्यांच्या बाळाला पण बघायला जायचं होतंच, सो ते असं सगळं कामं होतात म्हणून सगळं प्लॅन केलं आहे. पण आता कुठं कसं एक्झिक्युटिव्ह होत एक्झिक्युट आता कसं एक्झिक्युट होतं ते बघूयात राजनंदिनीच्या तब्येतीवरती अवलंबून, कारण वेदर खूप आता सध्या बघू शकता क्षणात येते असं चालू आहे सगळं. आता असंच आमचं टाईमपास चालू राहणार आहे मॅडमसोबत जोपर्यंत झोपत नाही, त्याच्यानंतर बाकी सगळं आम्हाला आवडता येईल. मला पण एक दोन व्हिडिओज शूट करायचे होते पण ते पेंडिंगच राहायला लागलं. आता ती जेव्हा झोपेल ना तर त्यावेळेसच मग ते करता येईल, त्याच्याशिवाय काही शक्य नाही कारण तिची बडबड काही बंद होत नाही आहे वगैरे आवरलं. आणि राजनंदिनी झोपली आता. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचलेल्या आहेत, ज्यांनी ज्यांनी मला अशी कमेंट केली आहे की तुला भेटायचं आहे वगैरे. सध्या कसं होतं की मला बाहेर भेटायला नाही येऊ शकत मी कुणाला, राजनंदिनी आहे त्यामुळे बाहेर मला काही गोष्टी गरजेच्या आहेत ना, तर त्याच आणायला जायला शक्य होत नाही आहे. ॲक्च्युली मला गावी जायचं होतं तुम्हाला मी बोललेसुद्धा होते, पण हिची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे त्यामुळे थोडंसं ते पुढं मागं व्हायला लागले आणि मी आधी तिची तब्येत महत्त्वाची, बाकी सगळ्यानंतर गोष्टी. आपण भेटू सगळे, सगळ्यांना भेटायला मला नक्की आवडेल, पण थोडंसं आपण म्हणजे राजनंदिनीसाठी थोडं तुम्ही समजून घ्या. हे सध्या मला बाहेर वगैरे नाही भेटता येणार तुम्हाला कोणाला. त्याचबद्दल जी काही माहिती मी तुम्हाला दिली होती ती तुम्हाला आवडली हे ऐकून छान वाटलं मला. अजून SIP बद्दल पण कोणी विचारलं होतं मला, तर त्याच्याबद्दल पण सांगायचा प्रयत्न करेन. याआधी मी काम केलं आहे त्यावरती, म्हणजे
आधी जिथे मी वर्क करायचे तर ते SIP वगैरे हे सगळं नॉलेज आहे, पण पुन्हा एकदा थोडंसं व्यवस्थित तुम्हाला जे काही डिटेल्स असतील ते क्लिअर द्यायच्या एवढंच विचार आहे. त्यामुळे थोडंसं लेट न सांगेन, म्हणजे 1-2 दिवसानंतर त्याविषयी मी बोलेन तुमच्याशी. ओके, तर दॅट्स इट फॉर टुडे. व्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.